नमस्कार श्रोते हो, आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात पुन्हा एकदा जोरदार स्वागत. वर्षाचे संपूर्ण पंचांग आणि परिपूर्ण माहितीचे अरुणोदय कॅलेंडर आपल्या हातात आलेले आहे आणि आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 2024 या वर्षातील अरुणोदय कॅलेंडर मधली संपूर्ण जानेवारी महिन्यातील माहिती. अगदी व्यवस्थितरित्या मी तुम्हाला जानेवारी या महिन्यातली माहिती अरुणोदय दिनदर्शिकेतील सांगणार आहे. सुरुवात करूया 1 तारखेपासून. 1 तारखेला ख्रिस्ती वर्षाचा आरंभ होत आहे. तसेच आपण पाहू शकता अंबरनाथ महाराज पुण्यतिथी, सांगुळवाडी तालुका वैभववाडी येथे सातेरी यात्रा देखील असणार आहे. श्रोते हो, प्रत्येक दिवसाची माहिती मी तुम्हाला अतिशय खोलामध्ये सांगू शकत नाही, पण आपण व्हिडिओ पॉज करून ही माहिती प्रत्येक दिवसाची वाचू शकता. अगदी हळुवारपणे मी तुम्हाला प्रत्येक दिवसाची थोडक्यात माहिती सांगणार आहे. आपण व्हिडिओला थांबवून झूम करून व्यवस्थितरित्या माहिती वाचू शकता. 3 तारखेला आहे सावित्रीबाई फुले यांची जयंती. तसेच या दिवशी असणार आहे बालिका दिन. तसेच भद्रा समाप्त देखील होणार आहे 6:32. 4 तारखेला कालाष्टमी असणार आहे. तसेच 5 तारखेला गबाड प्रारंभ असणार आहे. 6 तारखेला आपण पाहू शकताय श्री गोंदवले महाराजांची पुण्यतिथी असणार आहे. तसेच आपण 7 तारखेला जर पाहिलं तर या विशाखा एकादशी असणार आहे. सफला एकादशी असणार आहे 7 तारखेला रविवारच्या दिवशी. अतिशय अगदी डिटेलमध्ये आपल्याला या अरुणोदय कॅलेंडरमध्ये माहिती पाहायला मिळत आहे. 8 तारखेचा दिवस जो असणार आहे तो स्वामी स्वरूपानंदांची जयंती असणार आहे पावस येथे. तसेच 9 तारखेला मासिक शिवरात्र असणार आहे. त्या दिवशी भद्रा प्रारंभ होत आहे 10:26. हो श्रोते हो, अतिशय बारीक मध्ये प्रत्येक दिवसाची खोलवारपणे माहिती आपल्याला या दिनदर्शिकेमध्ये पाहायला मिळते, अरुणोदय दिनदर्शिका. आणि श्रोते हो, या व्हिडिओत आपण मी तुम्हाला सांगतोय की जानेवारी महिन्यातील सविस्तर माहिती. 10 तारखेला अमावस्येचा प्रारंभ होत आहे 8:12. तसेच 11 तारखेला गुरुवारी अमावस्या समाप्त होणार आहे 5:29. तसेच या दिवशी लाल बहादूर शास्त्रींची पुण्यतिथीचा दिवस असणार आहे. 12 तारखेला राजमाता जिजाऊंचा जन्मदिन आहे, शुभ दिवस असणार आहे, चंद्रदर्शन आहे. तसेच स्वामी विवेकानंदांची जयंती देखील आपल्याला शुक्रवारी पाहायला मिळणार आहे. 13 तारखेला आपण पाहू शकता सिद्धेश्वर यात्रेला प्रारंभ होत आहे. आणि 14 तारखेला आपण करणार आहोत भोगी हा दिवस साजरा करणार आहोत रविवारच्या दिवशी. आणि जानेवारी महिन्यातला सर्वात महत्वाचा दिवस असणार आहे मकर संक्रांती. हो, पुण्यकाळ जो असणार आहे ते सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत असणार आहे. तसेच पोंगल देखील आपल्याला या मकर संक्रांतीला म्हणतात हे सांगण्याची वेगळी गरज नाही. 16 तारखेला किंक्रांत असणार आहे. छत्रपती संभाजीराजांचा राज्याभिषेक दिन देखील असणार आहे या दिवशी. त्यामुळं अतिशय जोरदार दिवस असणार आहे मंगळवारचा दिवस. त्यानंतर आपण पाहू शकता की 17 तारखेला पंचक समाप्ती असणार आहे रात्री उशिरा 3:34. गुरु गोविंद सिंग यांची जयंती देखील 17 तारखेला आपल्याला बुधवारी पाहायला मिळणार आहे. 18 तारखेला शाकंभरी देवीचा नवरात्र आरंभ होत आहे. शाकंभरी देवीविषयीची मी सविस्तर माहिती आपल्याला मागील व्हिडिओत सांगितली आहे. ती जर आपण पाहिली नसेल, ऐकली नसेल तर ती देखील आपण ऐकावी. शाकंभरी देवीचा नवरात्र आरंभ होत आहे गुरुवारच्या दिवशी. आणि त्यानंतर आपण पाहू शकता 20 तारखेला आहे शांबदशमी सूर्यसायन कुंभमध्ये. तर जास्त सविस्तर माहिती आपण व्हिडिओला पास करून देखील वाचू शकता. वेळेच्या अभावी आपण सर्व काही अगदी खोलात जाऊ शकत नाही, तर आपण व्हिडिओ पॉज करून पाहू शकता, वाचू शकता. 21 तारखेला जानेवारी महिन्यातली दुसरी एकादशी असणार आहे पुत्रदा एकादशी. तर अशा प्रकारे आपण पाहतोय की 7 तारीख आणि 21 तारखे ही जानेवारी महिन्यातील 2 एकादशी असणार आहेत. 24 मधील दिवाळी पुन्हा एकदा एक गोष्ट सांगू इच्छितो की ज्या वर्षभरातील एकादशी असणार आहे त्याविषयीचा मी सविस्तर व्हिडिओ आपल्यासाठी बनवणार आहे, त्यामुळे काळजी करण्याची आपल्याला गरज नाही. 23 तारखेला श्री बाळासाहेब ठाकरे यांची जयंती असणार आहे. तसेच भौम प्रदोष असणार आहे. आपले नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती देखील या दिवशी आपल्याला पाहायला मिळणार आहे. 24 तारीख हा सामान्य दिवस असणार आहे. पौर्णिमा प्रारंभ मात्र या दिवशी रात्री उशिरा होत आहे. पुढील व्हिडिओमध्ये 25 तारखेला शाकंभरी देवीचे नवरात्राची समाप्ती होत आहे. तर अशा प्रकारे नवरात्रीची जी समाप्तीचे 9 दिवस जे आहेत ते 18 तारखेपासून 25 तारखेपर्यंत आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 26 तारखेला आहे प्रजासत्ताक दिन. हो श्रोते हो, तसेच या दिवशी भगवान बाबाची पुण्यतिथी भगवान गडावर तालुका पाथर्डी येथे अतिशय मोठ्या उत्साहात साजरी केली जाते, हे आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही. शुक्रवारचा हा दिवस असणार आहे. 27 तारखेला
हर्षल मार्गी असणारा हे शुभ दिवस असणार आहे. 28 तारखेला लाला लजपत राय यांची जयंती असणार आहे. 29 तारखेला जानेवारी महिन्यातील संकष्ट चतुर्थी असणार आहे. चंद्रोदय जो असणार आहे तो रात्री 9:28 असणार आहे. 30 तारखेला महात्मा गांधींचा पुण्यदिन असणार आहे. आणि 31 तारखेला शुभ दिवस असून मालवण येथे व्यापारी मेळावा देखील भरणार आहे. श्री अंबाबाई किरणोत्सव सायंकाळी कोल्हापूरमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. अवतार मेहरबाबा यांची अमरतिथी देखील या दिवशी असणार आहे 31 तारखेला. आणि श्रोतेओ आपल्या माहितीसाठी सांगतो की मेहरबाबांचे हे जे ठिकाण आहे ते आपल्यापासून अगदी 2 किलोमीटर अंतरावर असणार आहे. त्याविषयीचे जे व्हिडिओ असणार आहेत ते मी तुम्हाला नक्कीच त्यावेळेस शॉर्टमध्ये बनवून आपल्या चॅनलवर टाकेल. त्यामुळे आता व्हिडिओ संपवताना मी आपल्याला एक छोटीशी विनंती करत आहे की जर आपण चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा. तसेच व्हिडिओंना लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भरपूर श्रोते आहेत ज्यांचे मी आभार मानायचं विसरून जातोय. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं आहे, जे चॅनलला सपोर्ट करत आहेत त्यांचे मी मनापासून आभार मानतो. चॅनलवर असेच प्रेम राहू द्या. 2024 हे वर्ष आपल्यासाठी सुखाचे, आनंदाचे आणि भरभराटीचे जाऊ. हीच माता लक्ष्मींच्या चरणी तसेच तुळजा भवानीच्या चरणी प्रार्थना करतो आणि व्हिडिओला थांबवत आहे. भेटूया लवकरच 2024 अरुणोदय कॅलेंडरची माहिती घेऊन. धन्यवाद.